सुवर्णकार समाजातील एका विवाहावरून काही काळ समाजात वादंग उठले होते. या विवाहास जातीय रंग देण्यात आल्यानं शहरभर याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत राहिले. गेल्या आठवड्यात राज्याचे मंत्री महोदय बच्चू कडू हे नाशिकला आले असता त्यांनी आडगावकर कुटुंबाची भेट घेतली. मात्र यावेळी त्यांनी सुवर्णकार समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सर्व शाखीय सुवर्णकार समाजानं केला. या दरम्यान समाजाचे प्रवक्ते सुनील साळवे यांचं हृदयविकारानं निधन झालं. त्यांच्या मृत्यूस नामदार बच्चू कडू यांचं वक्तव्य जबाबदार असल्याची सुवर्णकार समाजाची भावना आहे. शोकसभा झाल्यानंतर सराफ बाजारातील सोन्या मारुती चौक येथे समाजबांधवांनी आंदोलन करून नामदार बच्चू कडू यांचा निषेध केला. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय सुनील साळवे यांच्या शोकसभेत समाजबांधवातूनही तीव्र पडसाद उमटले होते. सभेनंतर सुवर्णकार समाजातील विविध शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. या संदर्भात किशोर गोडके आणि सारिका नागरे यांनी समाजाची भूमिका मांडली. का आमचे सुनीलजी माळवे कशामुळे वारले, तर केवळ बच्चू कडू यांच्या विधानामुळे. त्यांनी दिवसभर या ठिकाणी बोलले, दिवसभरातून त्यांनी हे सांगितलं का आम्ही त्या मुलीच्या कुटुंबाच्या बरोबर आहोत आणि बरोबर असल्या कारणाने संपूर्ण सुवर्णकार समाजाचे मन दुखले. त्या कारणाने तो व्यक्ती जो आमच्याबरोबर दिवसभर होता, त्यानंतर 6 नंतर त्यांनी 100 लोकांना फोन लावले 9 वाजेपर्यंत आणि रात्री 12 वाजता त्या व्यक्तीला अटक आला. खरं पाहिलं तर हे जेवढी काही घटना कशामुळे घडली, या घडण्याचं कारण असं आहे, काही घडली काय कारण आहे, तर मला असं वाटतं मनाला का केवळ आणि केवळ ह्या माणसामुळेच त्यांची घडली घटना आणि त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे. आणि त्यांचा राजीनामा, संपूर्ण सुवर्णकार समाज हा त्यांचा राजीनामा मागतो आहे. त्यांनी हिंदू धर्माचाच नाही तर हिंदू धर्मामध्ये तेढ निर्माण करायचंसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी. आणि त्यांचा संपूर्ण सुवर्णकार समाजच नाही, संपूर्ण हिंदू समाज त्यांचा निषेध करत आहे. त्यांनी माफी मागूनसुद्धा परत परत त्याच विषयावरती येऊन परत आमचं मन दुखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून अखिल भारतीय सुवर्णकार समाज, महाराष्ट्र सुवर्णकार समाज, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणावरून संपूर्ण समाजाने आम्हाला एकत्रित करण्याची ताकद दिली आणि ह्या ताकदीमुळेच बच्चू कडूंचा आम्ही निषेध करत आहोत. नाशिकमध्ये जबाबदार मंत्री बच्चूजी कडू येऊन सोनार समाजाला व हिंदू समाजांना धमक्या देऊन गेले, शंढासारखे शब्द वापरून गेले. वेळ त्यांना समजावून सांगेल की शंड कोण आहे. अतिशय जबाबदार व्यक्ती, जबाबदार मंत्री अशी काही घटना करेल हे वाटलं नव्हतं. लव जिहाद सारखा काही प्रकार नव्हता, आमचा लग्नाला काही एक विरोध नव्हता. वेगवेगळे चुकीचे आरोप समाजावर लावले गेले, त्याच्यावरती आम्ही निषेध करतोय. आणि या घटनेला आमचा एक कार्यकर्ता बळी पडला, त्याचा मृत्यूचं कारण बच्चूजी कडू यांच्या विधानाचं टेन्शन घेऊन त्यांना हार्ट अटॅक आला. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि बच्चू भाऊ कडू यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा याची मागणी करतो. शासनाने या गोष्टीचा दखल घ्यावी आणि मंत्री बच्चूजी कडू यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. आणि मंत्री आहेत, आता दिव्यांगांचा एकटा नेता नाही राहिलेला, तर त्यांच्यावरती राज्याची जबाबदारी गेलेली आहे याचं भान ठेवावं. आणि नाशिकमध्ये येऊन 4 भिंतींमध्ये येऊन सुवर्ण समाज आणि हिंदू समाजाला जी धमकी देण्यात आलेली आहे ती आम्ही निषेध करतोय. या प्रसंगी लाड सुवर्णकार समाजाचे सुनील महालकर, आयर सुवर्णकार समाज संस्थेचे राजेंद्र दिंडोरकर, त्र्यंबकेश्वर शाखेचे संजीव शहाणे, ओम लाड सुवर्णकार समाजाचे विजय महाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव मयीड, सुरेखा लोळगे, आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष टाक, संजय चिंतामण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. नामदार बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी समाजातर्फे पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. गुड्डू शेख, दिशानुष, नाशिक.